मी बोलताना तर दादा विचार करून बोलतो, कारण मागेसी एकदा चुकलोय त्याचे जबरदस्त किंमत बोलतो. फार सकाळी 7 ते संध्याकाळी 7 चव्हाण साहेबांच्या इथं बसलो होतो. आता नाही चुकायचं, आता नाही चुकायचं, आता नाही चुकायचं, आता नाही चुकायचं, काय सांगताय. पण तेव्हापासून चुकलो नाही. किती तुम्ही किती टाळ्या वाजवा आणि मला खुश करा तरी मी चुकणार नाही. कारण नेता कसा, नेता बोलता बोलता टाळ्या पडायला लागला की ती घसरायला लागतो हळू हळू हळू. पण मी माझं दुसऱ्या मला सांगतो, घसरायचं नाही, घसरायचं नाही, घसरायचं नाही. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु माझं आज ज्या पद्धतीनं महागाई वाढली, खरोखरीच गोरगरिबांना जगता येत नाहीये, त्यांच्या विरोधात संघर्ष केला पाहिजे. मी 1000 कोटी रुपयाची सवलत, मी म्हणजे सरकारनी, मी म्हणजे मी नाही तो सारखा भाऊ, मीच म्हणत होता उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांच्या बरोबरचं जे आघाडीचं सरकार आहे ते, त्याच्यातलं मी एक घटक. तर आम्ही लोकांनी त्याच्यामध्ये 13.5% 3% टॅक्स आणला, त्याच्यावर आया बहिणींचा गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 1000 कोटी रुपये ची बचत झाली वर्षभराच्या काळात. पण आम्ही कमी करतोय हे तिकडचे वाढवतात, आता करायचं काय? हे जे काही दुटप्पी भूमिका आहे ही बरोबर नाहीये. आणि ह्याचाही तुम्ही सगळ्यांनी विचार ह्या निमित्तानं केला पाहिजे. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये देखील जे काही लाभ आम्ही सगळ्यांनी एकमताने केलं, ठराव विधिमंडळात, विधानसभेत, विधान परिषदेमध्ये सगळं काही करताना एकमताने ठराव केला, कायदा केला, सगळे बदल केले, मध्य प्रदेशची माहिती आणली, ह्या सगळ्या गोष्टी केल्या, त्याचे आपण सगळेजण साक्षीदार आहेत. ह्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये माझ्या खूप दिवस मनात होतं की आपलं प्राधिकरण आता ते मर्ज करावं कॉर्पोरेशनमध्ये, आणि नंतर PMRDA पण झालं. काही PMRDA मध्ये मग आम्ही त्याच्यातनं मार्ग काढून आता कॉर्पोरेशनमध्ये आणि PMRDA मध्ये ते मर्ज केलेले आहे. त्याच्यामध्ये जे काही प्राधिकरणातली घरं वगैरे, मला आता खूप जण सांगतात दादा हे सांगा, दादा ते सांगा. मी हपापलेलं नाहीये, मी साधू संत पण नाहीये. त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला ज्या ज्या गोष्टी त्याच्यात पाहिजे असतील, आता मगाशीच अनेकांनी आमच्या भापकरांनी पण काही निवेदन दिलेली आहेत, इतरांनी पण दिले आहेत. आता PMPML च्या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग द्यावा, दळवीनगर झोपडपट्टीचं पुनर्वसन लवकरात लवकर करावं हा पठाणताईंनी दिलेला आहे. त्याच्यामध्ये रेल्वे विभागाने काही आदेश काढलेले आहेत, सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये काही आदेश काढलेले आहेत. त्याच्यामध्ये आम्ही मार्ग काढायचा प्रयत्न करतोय, परंतु रेल्वे विभाग अतिशय टोकाची भूमिका घेत आहे, अडेल तट्टूपणाची भूमिका घेत आहे. चिंचवड स्टेशनमधले आनंदनगर, साईबाबानगर, झोपडपट्टीवासियांची रेल्वे प्रशासनाने दिलेल्या नोटिसा, आत्ताच मी अण्णा बोलत होतो, ह्या नोटिसा दिल्या. रेल्वे विभाग म्हणतोय की आम्हाला सुप्रीमनी सांगितलेलं आहे ह्या जागा आमच्या आहेत, ते रेकॉर्डवर आणण्याकरता आम्ही नोटिसा दिलेल्या आहेत. त्याच्या संदर्भात समाजाचे वेगवेगळे राज्यस्तरीय मेळावे घ्यावेत असंही काहींनी मागणी केलेली आहे. परंतु आता सध्या समाजाच्या संदर्भात आता सर्व पक्षीय सर्व समाज हे मेळावे माझे चाललेले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत घंटागाडी कामगारांचा प्रश्न, त्याच्यामध्ये महानगरपालिकेतल्या सफाई कामगारांना 3 महिन्याचं थकीत वेतन व फरकाची रक्कम ही मारुती बापकरांनी तातडीने मिळण्याबाबतचा प्रश्न, हे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न कॉर्पोरेशनशी संबंधित आहे. आणि कॉर्पोरेशनशी संबंधित प्रश्न सोडवण्याची धमक आणि ताकद आमच्यामध्ये आहे. परंतु त्याच्याकरता तुम्ही ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये येणाऱ्यामध्ये आता एकूण वॉर्ड किती झाले, 139, त्याच्यात 100 लोक माझे निवडून द्या, मी हे सगळे प्रश्न तुमचे मार्गी लावेन, सगळे प्रश्न मार्गी लावेन. कारण मी काही आज बोलून परत मला तुमच्याकडे पाठ दाखवायचे नाही, मला वरच्यावर तुमच्याकडे यायचंय, तुम्हालाही माझ्याकडे यायचंय. त्याच्यामुळे आपण काही कुठं पळून जाणारे नाही आहे, किंवा आपण कुठंतरी ऑफिसमध्ये बसून उद्घाटन करणारे ऑनलाईन अशी माणसं नाही आहे, आपण माणसातली माणसं आहोत. ही गोष्ट लक्ष, अरे ते शास्ती पण ती नंतर, 100 लोक माझे आल्यावर. त्यांनी सांगितलं होतं ना, एक मिनिट, त्यांनी सांगितलं होतं ना त्यांचा सरकार त्यांचे महानगरपालिका आल्यावर करणार 100 दिवसात, केलं नाही केलं, आता त्यांचं बघितलं, आता आमचं बघा. म्हणजे आमच्या हातात महानगरपालिकेची सत्ता देऊन बघा.